उरण तालुक्यातील जैनपिठीच्या अखत्यारीतील 11 ग्रामपंचायतींना तातडीने थकीत कर दिला जाईल अशी गवाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मुंबईत दिली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जैनपिठी विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचांनी मुंबई ते नामदार गडकरी यांची भेट घेऊन जैनपिठीकडे थकीत असलेला कर मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. उरण तालुक्यातील जैनपिठीच्या अखत्यारीतील 11 ग्रामपंचायतींना तातडीने थकीत कर दिला जाईल अशी गवाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मुंबई येथे दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की जैनपिठी प्रकल्पग्रस्त जसकार, सोनारी, करळ, नवघर, पागोटे, फुंडे, नवीन शिवा, हनुमान कोळीवाडा, जासई, चिरले, धुतुम या ग्रामपंचायतीची सुमारे 2584 हेक्टर जमीन सन 1984 साली संपादित झाली असून संबंधित ग्रामपंचायतीची काही कोटी रुपये मालमत्ता कराची रक्कम जैनपिठीकडे थकीत आहे. त्यामुळे सदरची याचिका जैनपिठीने मागे घ्यावी, तसेच न्यायालयात असलेल्या केसेसचा योग्य तो समन्वय साधून या ग्रामपंचायतींना मालमत्ता कराची रक्कम मिळावी अशी मागणी या निवेदनात नमूद केली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उरण तालुक्यातील जैनपिठीच्या अखत्यारीतील ग्रामपंचायतींना तातडीने थकीत कर दिला जाईल असे ठोस आश्वासन दिले आहे. यामुळे उरणकरांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जैनपेठी विश्वस्त महेश बालदी, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जासे विभागाचे अध्यक्ष तथा जासेचे उपसरपंच मेघनाथ म्हात्रे, सुनील घरत, महेश कडू, महादेव घरत, निलेश घरत, निशांत घरत, मच्छिंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.